टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी शिझान खानला अटक. ब्रेकअपमुळे नैराश्यातून आत्महत्या केल्याची माहिती. परदेशातून येणाऱ्यांची एअरपोर्टवर आरटीपीसीआर होणार. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास क्वारंटीन. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती. रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिरातील कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती. भाविकांनाही कोरोना नियमांचं पालन करण्याचं मंदिर प्रशासनाचं आवाहन. चीनमध्ये 20 दिवसात 25 कोटी लोकांना कोरोनाची लागण. दिवसाला 5,000 मृत्यू. आरोग्य विभागाचा डेटा लीक. संभाजीनगरात जैन मंदिरातील 1 कोटींची सोन्याची मूर्ती गायब. सोन्याच्या मूर्तीच्या जागी पितळेची मूर्ती बसवली. मुंबईत आज रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक. रेल्वेचं वेळापत्रक कोलमडणार. पुण्यासह नाशिक गारठलं तापमानाचा पारा 11 अंशांवर. मुंबईतही थंडीनं जोर धरला. 24 डिसेंबर महिन्यातला सर्वात थंड दिवस ठरला. अमेरिकेत हिमवादळ पारा 45 अंश सेल्सिअस पर्यंत घसरल्यानं 16 जणांचा मृत्यू. 7 लाख जण बेघर. आणि देशभरात मध्यरात्रीपासूनच ख्रिसमसचं उत्साहात सेलिब्रेशन. येशूच्या जन्मानिमित्त करण्यात येणाऱ्या प्रार्थनेला ख्रिस्ती बांधवांची मोठी गर्दी. आई भवानीचा गजर म्हणजे